नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार। वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार धोरणाचा आणखी एक बळी, नातेवाईकांनी प्रेत नेले वीज वितरण कार्यालयात। अंजनगाव सुरजी तालुक्यातील टाकरखेडा मोरे येथील सुरेश सोनटक्के वय 62 वर्ष यांच्या घरावर लोंबलेल्या विजेचा जिवंत तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 26 जूनला दुपारी 12 वाजता घडली। यात वीज वितरण कंपनीचे बेजबाबदार धोरण कारणीभूत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मृतकाचा मृतदेह वीज वितरण कार्यालयात नेऊन अभियंताच्या टेबलावर ठेवला। यावेळी गावकऱ्यांनी अभियंता काटे यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली। नांदगाव खांडेश्वर नगर पंचायत कडून नागरिकांना 15 दिवसाआड पाणी पुरवठा। नांदगाव खांडेश्वर येथे गेल्या 1 महिन्यापूर्वी कडक उन्हाळ्यात सुद्धा नांदगाव खांडेश्वर शहरवासियांना 8 दिवसाआड सुरळीत पाणी पुरवठा नगर पंचायतच्या वतीने करण्यात येत होता, परंतु आता पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा आणि चांदी प्रकल्पामध्ये पुरेसा पाण्याचा साठा असूनही शहरवासियांना 15 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे आणि तो सुद्धा अत्यंत गढूळ। त्यामुळे नागरिकांनी नगर पंचायत येथे निवेदन देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा केलेला आहे। वरुड तालुक्यातील मोरचून येथे दूषित पाण्यामुळे 300 च्या वर नागरिकांना उलटी पोटदुखीचा त्रास। वरुड तालुक्याअंतर्गत येत असलेल्या मोरचून येथे एका लिकेज वॉलमधून दूषित पाण्याचा पुरवठा झाल्यामुळे 300 पेक्षा अधिक लोकांना बाधा झाल्याने उलट्या पोटदुखीचा त्रास झालेला आहे। काहींना वरुडच्या खासगी रुग्णालयात हलवले तर काहींवर गावातच आरोग्य पथकाने उपचार केलेले आहे। अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एपिक्स न्यूज स्टार सवार।